नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओ तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. बेस्ट प्लेस टू विजिट नियर कल्याण या प्लेलिस्टच्या पहिल्या प्लेसला आपण आज विजिट करणार आहोत. टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आपण कुठं जाणार आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर टिटवाळा या श्री क्षेत्राला आपण आज जाणार आहे. हा रोड आहे आंबिवली टिटवाळा रोड. याचं आता सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे, पण याच रोडने आज आपण जाणार आहोत. व पुढे तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व चला ब्लॉग कंटिन्यू करू. कल्याण ते टिटवाळा मंदिर हे अंतर फक्त 18 किलोमीटर एवढे आहे. गणेश मंदिरला जाण्यासाठी 2 मुख्य मार्ग आहेत. पहिला म्हणजे कल्याण मुरबाड रोडने गोविलीत जाऊन तिथून लेफ्ट घ्यायचा, आणि दुसरा मार्ग म्हणजे कल्याणवरून शहाड आंबिवली करत टिटवाळ्याला गणेश मंदिरला जायचे. आज आपण दुसऱ्या मार्गाने म्हणजे कल्याण वाया आंबिवली या मार्गाने जाणार आहोत. आपल्या आजच्या प्रवासाची सुरुवात होणार आहे आंबिवली नेपच्यून स्वराज्य रोडवरून. मित्रांनो, आता आपण आंबिवली नेपच्यून स्वराज्य या रोडवर आहोत. हा रोड नवीन आहे, त्यामुळे या रोडने जाताना तुम्हाला रायडिंगची मजा अनुभवता येईल. ज्या प्रकारे मी तुम्हाला मॅपवर रोड दाखवलेला, तो रोड राईट साईडहून रेल्वे ट्रॅकच्या त्या साईडने आहे. तो रोड खूप जुना असल्याने बनेलीपर्यंत ठीकठाक आहे, पण तिथून पुढे खूपच म्हणजे खूपच खराब आहे. मित्रांनो, तुम्ही पण येताना याच रोडने नक्की या, तुम्हाला या रोडची सुंदरता पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे 5 मिनिटच्या राईडनंतर आपण आलेलो आहोत नेपच्यून स्वराज्यामध्ये. येथून 2 पदरी रस्ता चालू होतो. या सर्कलमधून लेफ्ट मारून आपल्याला कनेक्टिंग रोडने न्यू हायवेला जायचे आहे. मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता, तुम्हाला न्यू कल्याण टिटवाळा रोड दिसत असेल. या रोडचं सध्या कन्स्ट्रक्शन सुरू आहे, पण सध्या आंबिवली ते टिटवाळा हा रोड पूर्ण झालेला आहे, त्यामुळे आपण या रोडने जाऊ शकतो. आणि टिटवाळा स्टेशनपर्यंत हा रोड असल्याने आपण पटापट टिटवाळा स्टेशनला पोहोचू शकतो. मित्रांनो, येथून राईट घेतल्यावर आपण टिटवाळा फाटककडे पोहोचू. टिटवाळा फाटक क्रॉस केल्यावर राईट साईडला रवींद्र वाजपेयी चौक लागतो. या चौकातून लेफ्टला गणेश मंदिराकडे जायचा रोड चालू होतो. तर मित्रांनो, आता आपण टिटवाळा मंदिर रोडला आहे. सध्या टिटवाळ्याला गाडी चालू करून आता निघूया. थोडं थांबलेलो, ऊन भरपूर आहे आज. जाऊया आता स्ट्रेट टिटवाळ्याला, म्हणजे आपण आता सीधा गणेश मंदिरला जाऊन थांबणार आहे. आणि हा टिटवाळा स्टेशनपासून गणेश मंदिर रोड आहे, म्हणजे तिथून तुम्ही स्टेशनला येऊन तिथून रिक्षाने लावू शकता गणेश मंदिरला. कधी पण 10 ते 20 रुपये तिकीट आहे रिक्षाचं.
मित्रांनो, हा रोड मी लहान असताना एवढा मोठा नव्हता। त्या टाइमला हा रोड एक पदरीच होता आणि टिटवाळा स्टेशन ते गणपती मंदिर हा प्रवास टांग्यांवरून केला जायचा। त्यावेळी मोठ्या प्रमाणात लोक टांग्याने मंदिराकडे जायला यायचे, पण आजकाल टांग्यांचा वापर खूप कमी झाल्याचा दिसून येतो। अशा प्रकारे मित्रांनो, आपण श्री सिद्धिविनायक मंदिर टिटवाळ्याला पोहोचलेलो आहे। गाडी पार्क करून आता आपण मंदिराकडे जाऊया। मित्रांनो, या मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे। लोकांच्या सांगण्यावरून या मंदिराची बांधणी शकुंतलेने केली असल्याची आख्यायिका आहे। हे मंदिर एका सरोवरात बांधलेले होते। काला अवघात यात गाळ साचून देऊळ पूर्णपणे गाडले गेले व सरोवरही नाम मात्र राहिले। माधवराव पेशवे यांच्या राज्यकाळात पडलेल्या दुष्काळादरम्यान पाणी साठवण्याची सोय करण्यासाठी सरदार रामचंद्र मेहंदळे यांनी या तळ्याचे उत्खनन करवले। त्या दरम्यान देऊळ जसेच्या तसे सापडले आणि देवाची मूर्तीही अभंग स्वरूपात मिळाली। वसईची लढाई जिंकल्यावर माधवराव पेशव्यांनी या देवळाचे पुनरुद्धान करवले व मूर्तीची पुनर्स्थापना केली। तर असा काही खूप प्राचीन इतिहास या मंदिराला आहे। मंदिरामध्ये कॅमेरे व फोन्स अलाउड नसल्याने आपण मंदिराची शूटिंग करू शकलो नाही, पण तुम्ही या मंदिराला नक्की एकदा भेट द्या व देवाचे दर्शन घेतल्याशिवाय जाऊ नका। मंदिराच्या चारी बाजूने खूप मोठं गार्डन आहे आणि मंदिरात थंड पाण्याची देखील सोय आहे। रविवारची या मंदिरात खूप गर्दी असते, त्यामुळे तुम्ही रविवार सोडून बाकी कोणत्याही वारे आलात तर तुम्हाला नॉर्मल गर्दी पाहायला मिळते व तुम्ही आरामात दर्शन घेऊ शकतात। तर अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण श्री सिद्धिविनायक मंदिर टिटवाळ्याला भेट दिली। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कल्याणच्या आसपास तुमच्या आवडीचे कोणते ठिकाण आहेत ते देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व मिळूया एका नवीन ट्रॅव्हलिंग व्हिडिओत। धन्यवाद।